मान्सूनची ही रखडलेली वाटचाल पुन्हा एकदा सुरू होणार आहे. राज्यामध्ये मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झालंय अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार वारे आणि विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर कोकणातील जिल्हे म्हणजेच पुणे सातारा आणि जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर सुद्धा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. आपण पाहतोय एकूणच महाराष्ट्रामधल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे. मान्सूनची ही रखडलेली वाटचाल होती ती आता पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचं दिसतंय. तर राज्यामध्ये मान्सूनसाठी आता पोषक वातावरण तयार झालेलं आहे अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार वारे आणि विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर कोकणात सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसू शकतो. शिवाय पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.